गोष्टी एवढ्या क्रिटिकल आहेत की तुमच्या कदाचित पुढच्या ज्या पुढच्या पिढीला, जसं आता आपण मास्क लावून फिरतो त्याच्या त्यांना ऑक्सिजन सिलेंडर घेऊन फिरायला, तसं प्रॅक्टिकली बघितलं तर दिल्लीपेक्षा जास्त पोल्युटेड सिटी ही मुंबई हे मला वाटतं. का आपल्याला का वाटत नाही इथे जाणवत नाही, कारण बाजूला समुद्र आहे. एक व्हेल मासा, ॲडल्ट व्हेल मासा वर्षात 33,000 किलो ऑक्सिजन हवेमध्ये सोडतो. व्हेल मासा कार्बन डायऑक्साईड येतो, ऑक्सिजन हवेत सोडतो 33,000 किलो. गिधाड हा पक्षी, आपण जेव्हा लहान होतो गिधाड म्हटलं की आपल्याला लगेच क्लिक व्हायचं की गिधाड कसा दिसतं. तू आत्ताच्या 4, 5, 6 वर्षाच्या मुलाला विचार गिधाड कसा असतं, ते नाही सांगू शकणार तुला. का तर गिधाडांची संख्या ही 80% कमी झाली आहे. पर्यावरणाची सेवा म्हणाल ना, तर चॉकलेट खाल्लेलं कागद फेकण्यापेक्षा तो खिशात टाकून घरी नेणं ही सुद्धा एक प्रकारची पर्यावरणाची सेवाच आहे. असंच नाही की आपल्याला नदीतच जाऊन कचरा साफ केला पाहिजे. नमस्कार मित्रांनो, आजचा द हिटमॅन टॉक शोचा तिसरा एपिसोड पुन्हा एकदा मराठीमध्ये. आज आपण एका अशा व्यक्ती महत्त्वाची ओळख करून घेणार आहोत जो स्वतः एक इंजिनियर आहे आणि पर्यावरण प्रेमी आहे. मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत अक्षय पाटील याला. आपल्यातल्या खूप लोकांनी याचे व्हिडिओ फेसबुकला किंवा इतर सोशल मीडियावरती नक्कीच पाहिले असतील. अक्षयने आपल्या घराजवळ असलेली गांधी नदी स्वतः साफ केली आणि त्यातून एकूण 18 मेट्रिक टन प्लास्टिक यातून काढण्यात आले त्याकडून. आपण त्याचा प्रवास आजच्या पॉडकास्टमध्ये पाहणार आहोत आणि त्याला काय अडचणी आल्या आणि त्यांनी त्यावर कशी मात केली ही आपण पाहणार आहोत. तर पाहत राहा आजचा एपिसोड मराठीमध्ये. तर स्वागत आहे अक्षय तुझा आजच्या पॉडकास्ट. थँक्यू. अक्षय, हा जो प्रवास तुझा चालू झाला की हे ही संकल्पना कशी आली तुझ्या मनामध्ये आणि काय प्रेरणा भेटली जेणेकरून तुला हे काम करावं असं वाटलं? संकल्पना म्हणशील तर निसर्गाबद्दलची ओढ आणि निसर्गाबद्दलचं प्रेम. आणि का सुरुवात केली, कशासाठी सुरुवात केली ते म्हणायचं तर एक प्रकारे निसर्गाची सेवा करण्यासाठी, आपलं काहीतरी वेगळंपण दाखवण्यासाठी आणि एक पर्यावरणाप्रती जे काही आपलं प्रेम आहे ते व्यक्त करण्यासाठी, जेणेकरून मला स्वतःचं समाधान मिळेल की आयुष्यात काहीतरी वेगळं करतोय इतर लोकांपेक्षा, ह्या गोष्टीसाठी खरी ही सुरुवात केली. त्याच्या मागची स्टोरी थोडी वेगळी आहे. स्टोरी म्हणशील तर म्हणजे मला असे रिसर्च पेपर वगैरे वाचायचे, जे वैज्ञानिकांचे पेपर वगैरे आहेत ते वाचायची पूर्वी खूप सवय होती, आता थोडी कमी झाली आहे. हां, तर एक मी आपला समुद्राबद्दलचा किंवा आपण म्हणतो ना आपले महासागर, त्याच्याबद्दलचा एक रिपोर्ट वाचत होतो. तर त्याच्यात वाचताना असं निदर्शनास आलं की 2045 ते 2050 आपल्या समुद्रात आत्ता जेवढे जीवसृष्टी आहे त्याच्यापेक्षा जास्तही निर्जीवसृष्टी असणार आहे, म्हणजे प्लास्टिक किंवा कचरा, थर्माकॉल, ह्या सगळ्या गोष्टी. तर काटा आला तर माझं गाव अलिबाग आहे आणि अलिबाग म्हणजे पर्यटनस्थळच आहे आणि तिन्ही बाजूनी समुद्रांनी घेरलेलं आहे. तर ती समुद्राबद्दलची एक वेगळीच ओढ आहे. आता इथे स्टुडिओमध्ये आलो, तुझ्यासमोर खाडी दिसली, मी पहिली ती खाडी बघायला गेलो. तर ती एक वेगळी ओढ आणि अटॅचमेंट आहे. तर मग ते समुद्राचे असे हालत होणार किंवा ती जी गोष्ट माझ्या डोक्यात इमॅजिन झाली ना, ती गोष्ट मला खरं ट्रिगर केलं त्या गोष्टीने की काहीतरी केलं पाहिजे, ह्या गोष्टीसाठी काहीतरी करून दाखवलं पाहिजे जेणेकरून इतर लोक याच्यामध्ये सहभागी होतील, काहीतरी याच्यातून चांगलं घडेल पुढे जाऊन, समुद्राचा ऱ्हास होणार नाही, ज्याच्यामुळे आपली पृथ्वी किंवा धरती जिथला आपण आई किंवा माता म्हणतो तिची सेवा करू शकतो, तिचं आयुष्य वाढवू शकतो आपण. तर एक हा एक बेसिक कन्सेप्ट होता माझा आणि ह्या गोष्टीमुळे मी सुरुवात केली खरं तर. बरोबर आहे, तू म्हणलास तुझं गाव अलिबाग आहे, तर मग नक्कीच तुझा ओढ तिकडला दिसून आलाच छानपणे. आम्ही असंही बघितलं तुझे एक व्हिडिओ होता, त्याच्यामध्ये गांधी नदी पनवेलपासून निघालेली आहे. तर मग त्याच्याबद्दल हे बघितलं की आम्ही खूप सारा तिथं कचरा होता, तोही तू चांगला म्हणजे स्वतःहून पुढाकार घेऊन कुणाची जास्त मदत न घेता त्यात सहभाग करून तू ते साफ करायला सुरुवात केली. मग हे करताना काय म्हणजे लोकांची काय प्रतिक्रिया होती, कसा त्यांचा प्रतिसाद होता? प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद म्हणणार ना तर ते मी तुला थोड्या वेळाने सांगतो. ह्याची सुरुवात मी का आणि कशासाठी केली, तर हे सगळं जेव्हा माझ्या डोक्यात चालू होतं ना, मी विचार करतो एक न्यूनगंड म्हणून एक गोष्ट असते.
आपण आपल्याला एखादी गोष्ट करायची असते पण आपण ती लोक काय म्हणतील किंवा लोक काय विचार करतील या गोष्टीमुळे आपण ती गोष्ट करत नाही. तो एक न्यूनगंड मलाही होता की मी काम सुरू करणार, लोक काय विचार करणार, माझ्या घरातले काय विचार करणार, माझी फॅमिली काय विचार करणार, मला सपोर्ट करतील का नाही करणार, केला तर कितपत असेल, नाही केलं तर त्यांचा विरोध कसा असेल, ह्या सगळ्या गोष्टी चालू असायच्या. बऱ्याचदा मी ठरवायचो रात्री झोपताना की उद्या सकाळी उठणार, नदीवर जाणार, साफ करणार, पण दुसऱ्या दिवशी सकाळी तो न्यूनगंड पुन्हा यायचा, मग ते राहून जायचं. मग एक दिवशी ठरवता लॉकडाऊनमध्ये माझा एक खास मित्र आहे लहानपणापासूनचा, अगदी सूरज म्हणून, त्याला मी आदल्या रविवारी सांगितलं, म्हणजे आदल्या दिवशी संध्याकाळी, की आपल्याला उद्या सकाळी 5 वाजता कुठेतरी जायचं आहे. तो बोललो कुठे, म्हटलं ते मी आता नाही सांगणार तुला, सकाळी सांगतो. आणि माझ्याकडे 2 गोणी होत्या, सकाळी 5 वाजता त्याला फोन केला मी, त्याला बाहेर म्हणलं, मी गोणी घेतल्या, नदीवर गेलो, त्याच्या हातात गोणी दिल्या आणि त्या मित्राने स्वतःहून सांगितलं की नदी साफ करायची आहे का. म्हटलं हो नदी साफ करायची आहे, ग्लोव्ज होते त्याच्या हातात दिले, मी घातले आणि साफसफाईला सुरुवात केली. ही अशी सुरुवात झाली. तर मग ते दिवसेंदिवस, आज, उद्या, परवा, प्रत्येक दिवशी होत गेलं. मग पुढे जाऊन असं होत गेलं की ज्या दिवशी नदीवर जायचो नाही त्या दिवशी तो दिवस अपूर्णच राहायचा. म्हणजे मनात ती गोष्ट चालत राहायची की आज दिवसभरात आपण काहीच केलं नाही. नॉर्मल व्यक्ती दिवसा सकाळी उठल्यापासून काय करतो, उठतो, त्याचा आवरतो, काय कामावर जायचं असेल, शाळेत जायचं असेल, कॉलेजला जायचं असेल, जातो, खातो, पितो, झोपतो. आपणही तेच केलं तर मग त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय? प्रत्येक प्राण्यामध्ये सुद्धा फरक असतो, प्रत्येक प्राण्याचं राहणीमान वेगळं असतं. मग माणसाचंही राहणीमान थोडंफार वेगळं असलं पाहिजे ना, कारण जंगलाचा समतोल कसा राहतो, प्रत्येक प्राणी त्याचं काम करत असतो, त्याच्यामुळे जंगलाचा निसर्गाचा समतोल राखतो. पण माणूस जर त्याचं काम करत नसेल, त्याच्यामध्ये जर तो काय म्हणतात त्याला, आपापलं काम, आपापली जबाबदारी पूर्ण करत नसेल, तर तो समतोल कुठं राहत नाही. आणि आता आपण ते पाहू शकतो की निसर्गाचा ऱ्हास होत चाललाय, माणसाची हाव वाढत चालली आहे. तर तो विकास आहे ना, तो एक कुठल्या तरी वेगळ्याच मार्गाने किंवा एका वेगळ्या रस्त्याने निघाला आहे. तर ही अशी सुरुवात होती. याच्यामध्ये लोकांचा सहभाग किंवा लोकांची प्रतिक्रिया म्हणशील तर प्रत्येकाला करायचं असतं पण प्रत्यक्ष द्यायचं नसतं. हा एक माझा खूप मोठा अनुभव झाला. म्हणजे खूप जण कौतुक करतात, अरे मलाही सांग कधी जायचं असेल तर मी मला फोन कर, मी होतो. मी नंबर द्यायचो, म्हटलं अशा अशा दिवशी जायचं, ह्या वेळेत या. मी तिथे पोचायचो, त्यांच्यासाठी जे काही ग्लोव्ज, जे काही सामान असेल ते घेऊन जायचो. मी त्यांना फोन करायचो, कुठे, अरे सॉरी यार विसरलो मी. तर हे असं असायचं, करायचं असतं पण ते मनापासून नसतं, बोलण्यापुरतं असतं. हा एक मला खूप मोठा अनुभव आला. दुसरा म्हणजे असा की कौतुक करतात, काम करताना बघतात, 2 गोष्टी चांगल्या ऐकवतात, 2 पावलं पुढे जाऊन नदीत कचरा फेकतात. हा एक मोठा अनुभव आला मला. आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा दुसरा अनुभव म्हणजे लोकांना काम करायचं असतं पण वेळ नसतो. बरोबर. तो वेळ का नसतो? वेळ आपल्याला काढायचा असतो. आता मलाही वेळ नसायचा, किंवा मी आता जॉबला लागलो तर माझं काम आता थोडं कमी झालं हे मान्य आहे, पण माझं जेव्हा मी जॉबला लागलो तेव्हा माझं शेड्यूल असं असायचं, सकाळी 4 उठायचं, 4:30 बाहेर पडायचं, 5:30 म्हणजे सूर्य उगवेपर्यंत जे काही माझे प्राणी मित्र आहेत रस्त्यावरचे त्यांना खाऊ पिऊ घालणं, किंवा त्यांना कोणाला लागलं असेल, इजा असेल तर त्यांची उपचार करणं, त्याच्यानंतर जेव्हा सूर्य उगवला की नदीत जाणं, साफ करणं, घरी येणं, आंघोळ करून ऑफिसला जाणं. तर आपल्याला तो वेळ कुठेतरी मॅनेज करायचा असतो. असं नसतं की आपल्याला वेळ भेटत नाही, माझी दिनचर्या बिझी आहे, किंवा मी खूपच जास्त कामामध्ये गुंतलेलं आहे. तर ते एक तसं असतं की कसं ह्याचं कम्पॅरिझन करायचं असेल तर फॅमिलीला वेळ देता येत नाही, तो वेळ काढून द्यावा लागतो. तर हेही तसंच आहे, पर्यावरणाला वेळ काढून द्यावा लागतो. इवन पर्यावरणाची सेवा म्हणाल ना, तर चॉकलेट खाल्लेलं कागद फेकण्यापेक्षा तो खिशात टाकून घरी नेणं ही सुद्धा एक प्रकारची पर्यावरणाची सेवाच आहे. असंच नाही की आपल्याला नदीतच जाऊन कचरा साफ केला पाहिजे. मुळात आपल्यापासून सुरुवात, छोट्या गोष्टी. हां, पारखून बारकाईने त्याचं छोटी छोटी गोष्ट बरोबर बोलली असते. चॉकलेटचा रॅपर असेल किंवा कुठलंही मी जे काही खाद्यपदार्थ खात असं कुठलंही एखाद्या पर्यावरण स्थळ कशी गेलं तर ते आपलं निश्चितच काम आहे की आपल्याला ते एखाद्या बॅगमध्ये किंवा आपल्यासोबत घरी आणून ते रिसायकलिंगसाठी डिस्पोजलमध्ये देणं हे बरोबर. पण तू जे म्हटलंस की माझं हे रुटीन झालं आहे, म्हणजे मी रोज उठतो आणि हे केल्याशिवाय मला कुठेतरी अपुरा वाटतो. अपुरा वाटतं, खूपच सुंदर गोष्ट आहे.
खूप कमी लोकांना मी आत्तापर्यंत म्हणजे बघितलं आहे की एवढं पर्यावरणाकडं ओढ असलेली. शिवाय म्हणतास की तू पाहिलंही असेल की जे हे नदे ओढे आहे यामध्ये प्लास्टिकचं प्रमाण तुला कसं वाटलं किंवा काय काय कुठले कुठले म्हणजे असे घातक गोष्टी आहेत ते तुझ्या नजरेतून गेल्यात जे आपल्याला भविष्यामध्ये आणि आपल्या वॉटर इक म्हणजे वॉटर बॉडीजमध्ये त्यांच्या पण इकोसिस्टममध्ये कुठंतरी धोकादायक आहे असं काय काय तुला म्हणजे असं वाटलं? सगळ्यात धोकादायक म्हणजे प्लास्टिक, म्हणजे 90% तर प्लास्टिकच असतं आणि प्लास्टिकमध्ये पण जर आपल्याला बायफर्केशन करायचं असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण मी आतापर्यंत बघितलं आहे विमल किंवा जो गुटखा वगैरे आपण खातो त्याचं प्रमाण, निर्माल्याच्या पिशव्या ज्या असतात त्याचं प्रमाण एक खूप जास्त आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे मेडी वेस्टही नदीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फेकला जातो. आणि प्लास्टिकचं जर म्हणशील ना तर एक थर्ड ग्रेड म्हणून प्लास्टिक असतं, प्लास्टिकचे पण बायफर्केशन असतं, थर्ड ग्रेड, सेकंड ग्रेड, फर्स्ट ग्रेड, म्हणजे आपल्याला गव्हर्नमेंटने एका MM पर्यंत जे प्लास्टिक मायक्रोमीटरपर्यंत जे प्लास्टिक आपल्याला वापरण्याची परमिशन दिलेली आहे त्याच्या खालचे जे असतात ना जे एकदम पातळ असतात जे आपण भाजीवाल्यांकडून घेतो, ज्या ट्रान्सपरंट पिशव्या असतात किंवा मटन चिकन घेताना ज्या काळ्या पिशव्या असतात त्या थर्ड ग्रेड प्लास्टिकमध्ये मोडतात. तर त्या पिशव्या जेव्हा नदीत 2-3-4 महिने राहतात, 5 महिने राहतात तर त्या सडत जातात. प्लास्टिक ह्याचं विघटन होत नाही पण ते सडून 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 त्याचे छोटे तुकडे होत जातात आणि ते होतं तर त्याचे मायक्रोप्लास्टिक्स बनतात. मग ते माशांच्या शरीरात जातात, मासे आपण खातो ते मायक्रोप्लास्टिक माशांद्वारे आपल्या शरीरात जातात. तर इव्हेंच्युअली आपण जे नदीला देतो आहे, निसर्गाला देतो आहे, तेच आपल्याकडे रिटर्न येतं आहे. आणि ह्याची अद्द इथपर्यंत गेली आहे की एका संशोधनामध्ये असं समोर आलं की नवीन जो बाळा जन्म घेतो आहे, न्यूबॉर्न बेबी ज्याला आपण म्हणतो, त्याच्या शरीरातसुद्धा प्लास्टिकचे मायक्रोप्लास्टिकचे कण सापडलेले आहेत. तर सध्या ही ती परिस्थिती आहे की आपण कोणत्या थरावर जाऊन थांबलेलो आहोत या पर्यावरणाच्या ऱ्हास होण्याच्या बाबतीत किंवा ऱ्हास करण्याच्या बाबतीत जो आपण करतो आहे. तर ही त्याची एक आहे. दुसरं असं म्हणता येईल की मी तुला मेडिवेस्ट म्हणालो, मेडिवेस्टचं म्हणशील तर जेवढं जास्त मेडिवेस्ट जाणार ना नदीमध्ये तेवढं त्या नदीचं वॉटर बॉडीजचं पोल्युशन होणार ती वेगळी गोष्ट. शिवाय त्यातले जे जीव आहेत, जीवांशिवायसुद्धा जे प्लँक्टन्स म्हण किंवा जे पाणवेली आपण म्हणतो, त्या पाणवेलींचं काय असतं, त्या पाणवेली ऑक्सिजन घेतात, नदीमध्ये ऑक्सिजन वाढवण्याचं काम हे पाणवेलींचं असतं. ज्या तलावात किंवा पाण्याच्या स्रोतामध्ये पाणवेली किंवा झाडझुडपं असतात त्या पाण्याचा ऑक्सिजन लेवल हा अत्यंत कमी असतो. तर वॉटर बॉडीजमध्ये पाणवेलींचं एक वेगळं असं महत्त्व आहे. तर जेव्हा हे मेडिवेस्ट त्या पाणवेलींच्या पाण्यामध्ये जातं तर ते जे पाणी आहे ते पाणवेलींमध्ये ॲब्झॉर्ब केलं जातं. त्याच्यासोबत जसे जसे ते सडत जातात काही कालांतराने पावसाळ्यामध्ये पाणवेली सडायला लागतात, पावसाळा सुरू होण्याच्या आधी, तर त्या जशा सडत जातात ना तसं ते पुन्हा सायकल तयार होत राहते नदीतून याच्यामध्ये पाणवेलींमध्ये, पाणवेलींमधून पुन्हा नदीमध्ये. तर ते एक सायकल तिथल्या तिथे फिरत राहतं, ते पाणी कुठे वाहून जात नाही किंवा ते तिथल्या तिथे जास्त प्रमाणात पोल्युट होतं आणि मग ते जेव्हा समुद्रात जातं तेव्हा ते अजून मोठ्या प्रमाणात पोल्युशन वाढवतं. तर हे एक मेडिवेस्टचं आहे. बरोबर आहे की ही धोक्याची घंटा आपल्याला खूप कमी लोकांनी ऐकला असेल की आता अशी वेळ आली की जसं तू म्हटलंस की लहान मुलांच्या शरीरातही नवीन जन्माला आलेल्या बाळाच्या शरीरातही जर प्लास्टिक कुठेतरी दिसत असेल तर नक्कीच आपल्यालाही सतर्क राहणे हे काम आहे. आपण जे प्लास्टिकबद्दलचे जे आपण जेवढं ऐकलं हे खूप खूप त्यापेक्षा नेक्स्ट लेवलचं आहे. म्हणून हा धोका ही धोक्याची घंटा आहे, ही जर आपल्याला आत्ताच जाणून घेतली, आपण जर ही आत्ताच थांबवली तर आपली येणारी पिढी खूप सक्षम राहू शकेल. बरोबर आहे. आणि शिवाय नंतर मी असंही पाहिलं की हे जे तू करतोस ह्याच्यामध्ये मी बघितलं सोशल मीडियावरती खूप जण NGOचीही कामं करतात की जे वॉटर बॉडीज आहेत, जे तलाव आहेत, तेही स्वच्छता अभियानच्या ह्यानी तेही खूप प्रमाणे करतात. तर मग अशा कुठल्या NGOनी वगैरे किंवा कोणी तुला अप्रोच केलं आहे का आत्तापर्यंत, म्हणजे की तुला तू एकटा करतोय तू, मग तुला कोणी प्रतिसाद अशा कुठं NGOनी कुठं काय दाखवला किंवा दिला आहे का?
प्रतिसाद दाखवला, प्रतिसाद मिळाला, एक दोन वेळा गेलोसुद्धा मी. पण कसं आहे ना, जेवढा म्हणजे हा माझा पर्सनल ओपिनियन आहे किंवा मला हे स्वतःला असं पर्सनली वाटतं की जिथे क्लीनअपसाठी जेवढी जास्त लोकं आणि तिथे जर त्या लोकांमध्ये कोऑर्डिनेशन नसेल तर मग जेवढी जास्त लोकं तेवढा वेळेचा हे होतं, तेवढा वेळ वाया जातो, काम जेवढं हवं तेवढं होत नाही. तर माझं असं आहे की मी सकाळी अर्धा तास करतो, अर्ध्या तासातून 30 ते 40 किलो मिनिमम निघतंच निघतं. तर एक दोन वेळा मी गेलेलो आहे, 8-9 जण आहेत, पण 8-9 जणांचं म्हटलं तर 200 किलो तरी झालंच पाहिजे 8-9 जणांचं अर्ध्या तासात. तिथे आम्ही 2 तास केलं तर 150 ते 200 किलो सुद्धा नाही बनलं, जिथे मी अर्ध्या तासात 40 किलो काढतो. तर मग हा एक मला एक निगेटिव्ह फॅक्ट वाटतो की जेवढी जास्त लोक जर कोऑर्डिनेशन नसेल, आणि तेच जर कोऑर्डिनेशन असेल तर मग स्वर्गाहून सुंदर म्हणतो ना तसं असतं. एक मुंबईमध्ये एक संस्था काम करते बीच प्लीज म्हणून, ते दादर बीच किंवा जे मॅनग्रोव्ज आहेत ते साफ करतात. आता त्यांचं कोऑर्डिनेशन एवढं सुपर्ब असतं, ते लोक 150, 200, 500 दरवेळेस गणपती विसर्जन झाले 5 दिवसाचे 10 वर्षाचे की जुहू बीच किंवा दादरचे बीच ते लोक साफ करतात, आणि 500 लोक अख्खा बीच एका दिवसात साफ करतात, 1000 टनांमध्ये ते कचरा काढतात. तर हे अशा प्रकारचं कोऑर्डिनेशन असलं पाहिजे. तर हे एक मला कोऑर्डिनेशन बरोबर आहे, आणि त्याच्यातही फोटो काढणं किंवा सोशल मीडियावर दिखावा करणं हे कमी असलं पाहिजे. कारण आता सध्या सोशल मीडियात म्हणशील तर मग एखाद्याचं म्हणतात ना अटेन्शन सीक करणं किंवा एखाद्याला दाखवणं की बाबा मी काहीतरी करतोय, तर तो पर्स्पेक्टिव्ह नसला पाहिजे. तुम्ही मनातून केलं पाहिजे, ते आतून आलं पाहिजे. बरोबर आहे की ठीक आहे, जेवढी लोक बघताय हा व्हिडिओ, ज्याला कोणाला वाटत असेल की आपणही कुठेतरी हातभार लावावा अक्षयला, अक्षयसारख्या लोकांना, कुठेही तुमच्या आसपासमध्ये कुठलंही हे जर वॉटर बॉडीज असतील जे दूषित झालेले असतील, तर मग तुम्ही नुसतं सोशल मीडियाच्या स्टेटस पुरतं आणि ह्या पुरतं न राहता तेच काम जे आपण ऑफिसमध्ये करतो, आपण ऑफिसमध्ये जे काम करतो, आपण व्यवसायात जे काम करतो ते आपण मन लावून करतो, त्यातून आपल्याला आउटपुट मिळेल म्हणून त्या हेतूने आपण काम करतो. तसंच याही गोष्टीकडे आपण जर पाहिलं तर याही गोष्टीला जर आपण मन लावून जर हे काम हातात घेतलं तर ते साध्य करतानाही आपण टंगळमंगळणं जास्त करता हे पुढे पार पाडावं. आणि ह्याचं कसं आहे की ह्याचा आउटकम हा लगेच नाही आहे. आपण कसं ऑफिसला जातो दर महिन्याला पगार येतो, पण ह्याचा आउटकम तुम्हाला आता नाही, तुमच्या पुढच्या पिढीला किंवा त्याच्या कदाचित पुढच्या पिढीला उपयोग होणार. कारण आता जसं चालत राहिलं तसंच जर चालत राहिलं तर गोष्टी एवढ्या क्रिटिकल आहेत की तुमच्या कदाचित पुढच्या पिढीला, जसं आता आपण मास्क लावून फिरतो तसे त्यांना ऑक्सिजन सिलेंडर घेऊन फिरायला लागतील. हा एक इम्पॅक्ट आहे. याच्यामागे दुसरं मोठं कारण असं आहे की वॉटर बॉडीज का पोल्यूट करू नये ते मी तुला म्हणजे सांगू इच्छितो. कारण तर समुद्रातून आपल्याला 50 ते 80% ऑक्सिजन मिळतो, तर तो कसा प्लँक्टन्स असतात समुद्राच्या पाण्यात किंवा वॉटर बॉडीजमध्ये, ते कार्बन डायऑक्साईड घेतात, ऑक्सिजन सोडतात. आपल्याला पर्यावरणाच्या किंवा हवेच्या दूषितपणामध्ये अग्रेसर दिल्ली वाटतं, आपले उत्तर राष्ट्र महाराष्ट्रापासून, तर ते तिथे आपल्याला पोल्युटेड जास्त का वाटतात, कारण तिकडे आजूबाजूला ओपन एरिया नाही आहे. जसं आपल्या महाराष्ट्राला समुद्रकिनारा लागलेला आहे, तिकडे पंजाब हरियाणा या साईडला काय असतं की मोठी मोठी शेती करण्याच्या पूर्वी जाळतात, तर तो सगळा धूर हवेच्या प्रवाहानुसार दिल्लीच्या बाजूला वगैरे त्या बाजूला वाढत जातो, त्याच्यामुळे तिकडे प्रदूषण जास्त होतं. तसं प्रॅक्टिकली बघितलं तर दिल्लीपेक्षा जास्त पोल्युटेड सिटी ही मुंबई हे मला वाटतं. का आपल्याला का वाटत नाही, इथे जाणवत नाही, कारण बाजूला समुद्र आहे, त्याच्यामुळे ते प्रदूषण तेवढ्याच्या तेवढे भागामध्ये कोंडलं नाही जात, ते पसरलं जातं. तर हे एक मला वाटतं की दिल्लीपेक्षा जास्त पोल्युटेड सिटी मुंबई आहे. फक्त एवढं की समुद्र बाजूला असल्यामुळे ते आपल्याला जाणवत नाही, कारण समुद्राची आपल्याला किंमत नाही आहे. ते जर आपलं दिल्लीसारखं चारही बाजूने वेणलेलं असतं तर मग आपल्याला कदाचित त्याची किंमत कळाली असती, समुद्र किंवा जंगलं याची काय किंमत आहे. बरोबर आहे. आणि आपण आता बघितलंच की गणपतीतही आता आणि खूप चांगला संकल्पना चालू झाली आहे, शाडूमातीची मूर्ती जी आपण वापरतोय आता, तर मग ती वापरणं खूप सुंदर आहे. तर मग याबद्दल तुला काय वाटतं की
युपीचाही खूप मूर्तींमध्ये वापर केला जातो, तर ही टाळून शाडू मारती मातीकडे आपण का वळावं? शाडू आणि पी ओ पी याच्या म्हणजे फरक काय म्हणशील, तर पी ओ पीचं लवकर विघटन होत नाही, त्याच्यामध्ये प्लास्टिकसुद्धा असतं पी ओच्या पी ओच्या मूर्तींमध्ये. शाडूच्या मूर्तीमध्ये आपली नॉर्मल माती असते, ज्याच्यातून आपण ती माती जर फोडली तर गणपती येऊ होतो. आणि इव्हन तसा कन्सेप्टही आहे की विसर्जन करताना शाडूच्या मातीच्या गणपतीचं जे काही ऑर्गनायझेशन्स आहेत, संस्था आहेत, ते असे गणपती बनवतात की त्या गणपतीच्या आतमध्ये बिया असतात झाडांच्या, आणि त्याचं विसर्जन हे कुंड्यांमध्ये किंवा बादलीमध्ये करायचं. जसं तो गणपतीची माती विरजत जाईल तशी ते त्यातील जी बिया आहेत ते अंकुर फोडत जाते आणि त्यातून झाड येतं. ही अतिशय एक सुंदर कल्पना आहे. आणि दुसरं याच्यातलं कम्पॅरिझन म्हणशील तर जे रंग वापरले जातात पी ओ पीच्या मूर्तीमध्ये आणि शाडूच्या मूर्तीमध्ये, जे पी ओ पीच्या मूर्तीसाठी वापरतात त्याच्यामध्ये लेड असतं, लेड म्हणजे शिस, तर त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट पडतो. कारण लेड हे अतिशय विषारी पदार्थ आहे, तो वॉटर बॉडीजमध्ये डिझॉल्व होतो, माशांमध्ये जातो, अगेन ते जे आपण नदीला देतो आहे ते आपल्यापर्यंत पुन्हा येत आहे, तो एक त्याचा वेगळा इम्पॅक्ट पडतो. तर त्याचा इम्पॅक्ट पुन्हा पर्यावरणाकडे कसा जातो की आता बऱ्याच ठिकाणी अशी प्रथा आहे की म्हणजे प्रत्येकाची प्रथा आहे की एखाद्या माणसाचं आयुष्य संपलं काही ठिकाणी त्याचं जळीत केलं जातं, काही ठिकाणी म्हणजे पुरलं जातं, काही ठिकाणी म्हणजे निसर्गामध्ये असंच सोडलं जातं का, तर जे काही पक्षी आहेत ते पक्षी त्यांचं शरीर खातात. म्हणजे मी आता त्यांचा उल्लेख करत नाही, पण ही पद्धत कशी पुन्हा निसर्गाकडे जाते की आपण जे खातोय आता ते केमिकल रहित आहे, ठीक आहे. मोस्ट ऑफ दी जे आपण खातोय आता जेवण, त्याच्यामध्ये पॅरासाइट्स मारले जातात किंवा आता पेस्टिसाइड्स मारले जातात का, तर त्याच्यातले जे किडे बनतात किंवा अजून जे काही म्हणतात ना किडे रोग पडतो त्याच्यावर, तर तो पडू नये म्हणून पेस्टिसाइड्स मारले जातात. तर काय होतं, ते पेस्टिसाइड त्याच मातीमध्ये जातात, त्याच धान्यामध्ये गेले जातात, जे उत्पन्न निघतं आहे तेच आपण खातोय, ते आपण काही वेळेस जळलं जातं आपलं शरीर, आपल्यानंतर शेवटी तेच पेस्टिसाइड्स जळल्यावर हवेत जातं, गाडलं तर ते मातीत जातं, किंवा कुठल्या निसर्गाच्या ठिकाणी असं सोडून दिलं तर ते जे पक्षी किंवा प्राणी खात आहेत शरीर ते त्यांच्यापर्यंत जातं. म्हणजे ही सायकल कंटिन्यू चालत राहणार जोपर्यंत आपण स्वतःपासून ती थांबवत नाही. आणि याचा एक मोठा इम्पॅक्ट असा म्हणशील तर गिधाड. गिधाड हा पक्षी, आपण जेव्हा लहान होतो गिधाड म्हटलं की आपल्याला लगेच क्लिक व्हायचं की गिधाड कसं दिसतं. तू आत्ताच्या 4, 5, 6 वर्षाच्या मुलाला विचार गिधाड कसं असतं, ते नाही सांगू शकणार तुला. का, तर गिधाडांची संख्या ही 80% कमी झाली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा काय, त्याच्यासाठी काय, त्याच्या मागे रिझन काय आहे ते सुद्धा तुला सांगतो की आपण बऱ्याचदा आपल्याला कणकणी जाणवली किंवा अजून काय जाणवला तर एक डायक्लोफेनॅक म्हणून गोळी असते, असे पेन किलर्स वगैरे घेतो. तर गिधाडांची जी इम्युन सिस्टीम असते त्याच्यामध्ये ॲसिड्स असतात जे ते खातात, त्याचं ते पचन करायला मदत करतात. आता गिधाडांचं कसं असतं किंवा प्राण्यांचं, इव्हन प्राण्यांचंही आपण जे खातो ते केमिकल रहित आहे. मोस्ट ऑफ दी प्राणी आता प्रदूषण एवढं वाढलं की प्राण्यांच्या शरीरातही जेतात तेही प्रदूषण रहितच असतं. तर ते जसं जसं खात जातात तसं गिधाड जे हे खातात सडलेलं किंवा मेलेलं ज्याच्यामध्ये केमिकल थोड्या प्रमाणात असतात, तर त्यांच्या इम्युन सिस्टीममध्ये जे केमिकल्स असतात त्या केमिकलसोबत ह्या केमिकल्सचं जे आपल्या शरीरात आहेत त्याची रिॲक्शन होते आणि त्याच्यामुळे त्यांचं आयुष्य कमी कमी होत चाललं आहे. तर गिधाडांची संख्याही खूप मोठ्या प्रमाणात कमी होत चालली आहे. हा एक वेगळा परिणाम आहे. दुसरं म्हणशील तर समुद्री जीव, त्याच्यामध्ये व्हेल मासा, व्हेल मासेमध्येही खूप प्रकार आहेत, ऑर्का व्हेल, स्पर्म व्हेल, तर त्यांची संख्या आता कमी होत चालली. आता त्याच्यामागचं त्यांचं अस्तित्व असण्याचं महत्त्व काय आहे ते मी तुला सांगतो. एक व्हेल मासा, ॲडल्ट व्हेल मासा वर्षात 33,000 किलो ऑक्सिजन हवेमध्ये सोडतो. व्हेल मासा कार्बन डायऑक्साईड येतो, ऑक्सिजन हवेत सोडतो 33,000 किलो, म्हणजे हे 1500 झाडांच्या बरोबर आहे. एक झाड, ॲडल्ट झाड वर्षात 22 किलो ऑक्सिजन सोडतं, म्हणजे कार्बन डायऑक्साईड घेऊन 22 किलो ऑक्सिजन प्युअर करून हवेत सोडतं. तर एक झाड, 1500 झाड आणि एक व्हेल. तर हे महत्त्वाचं आहे की काही काळापूर्वी 2.5 लाख ही व्हेल माशांची संख्या होती, 20% कमी झालेली आहे.
त्याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट काय पडतो आहे ते तू कॅल्क्युलेशन आपण करूच शकतो की 1500 झाडं एक वेल तर 2.5 लाखपासून त्याचे 20% किती मोठा फरक पडतो आहे. आणि झाडांचं म्हणशील तर समुद्रातून एवढा येतो 80% आला तर झाडांपासून आपल्याला 20% ऑक्सिजन मिळतो आहे. आणि आता आपण काय करत चाललो आहे, सर्रास वन म्हणजे झाडांची कत्तल करत चाललो आहे. हे बघितलं आपण, खूप इन्फॉर्मेटिव्ह गोष्ट आज तुझ्याकडनं येईल. मला तर कळल्याच, नक्कीच तुम्हालाही कळलं असतील. बरोबर आहे, कुठंतरी मला तुझ्या बोलण्यातून हे दिसलं की तुझं प्राण्यांकडे चांगलं आकर्षण आहे किंवा मुक्या जनावरांकडे चांगलं आकर्षण आहे, ओढ आहे खूप. तर त्यांच्याबद्दलही म्हणजे मी बघितलं सुद्धा आहे तुझं काही व्हिडिओमध्ये की तू त्यांनाही चांगलं फीड करतो, त्यांनाही त्यांची चांगली देखभाल करतोस, कोणाला इजापट्टी झाली असेल तिथेही काम करतोस, याच्याबद्दल जरा सांग आपल्याला. प्राण्यांची आवड म्हणशील तर माणसांबद्दल जसं म्हणतात ना, एक प्रकारे थोड्या प्रमाणात हेट तयार होत गेलं तसं प्राण्यांच्या बाबतीत प्रेम होत गेलं. माणसांच्या बाबतीत हेट का? कारण अरे साधी गोष्ट आहे, प्लास्टिकमध्ये आपण प्लास्टिकच्या विषयीमध्ये आपण निर्माल्य बांधून पाण्यात फेकतो आहे तर ते निर्माल्याचं विघटन पाण्यामध्ये कसं होणार? साधी गोष्ट आहे. तर जसं हे सगळं बघत गेलो की माणूस कोणत्या प्रकारे पर्यावरणाची हानी करत चालला आहे आणि तिथेच प्राणी कसे पर्यावरणासाठी मदत करत चालले आहेत, तर त्या एका अँगलने मला प्राण्यांची ओढ वाढत गेली. बरोबर आहे, खूप 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 म्हणजे निखळ भावना आहे अक्षयची. आपण सर्वांनी हा व्हिडिओ नक्कीच पाहिला असेल आणि पाहत असाल तर नक्की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अक्षयसाठी खूप कमी जण मी बघितले ज्यांच्याकडं एवढं म्हणजे कमीत कमी साधन असताना पर्यावरणासाठी त्यांचा एवढा मोठा विचार आहे आणि ते अंमलात देखील आणतात. तर हे म्हणताच आपण आजचा पॉडकास्ट एंड करूया. अक्षय खूप खूप धन्यवाद, थँक्यू वेळ दिल्याबद्दल. तर आपण नक्कीच भेटूया नेक्स्ट पॉडकास्टमध्ये. तर जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र, जय शिवराय.